आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी पोलीस ठाण्यात कोणीही दिवाळी सण म्हणून भेट वस्तू आणू नयेत अशा आशयाचा थेट फलकच लावला आहे. पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याने अशा कोणत्याही भेटवस्तू अथवा आमिषाला बळी न पडताच स्वाभिमानाने व प्रामाणिकपणाने काम करा असा संदेश दिला आहे. पोलीस निरीक्षक काळे यांनी लावलेल्या या रोखठोक फलकाची चर्चा शहरात व परिसरात जोरदार सुरू आहे. दिवाळी सण जवळ आला आहे. या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय मंडळी कारखानदार यांच्याकडून पोलीस ठाणे व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना भेट म्हणून अनेक ठिकाणी मिठाई साखर भेटवस्तू दिल्या जातात. भेटवस्तू देऊन अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनावर वजन ठेवण्याचा प्रकार घडतो तर पोलीस कर्मचाऱ्यांनाही असो वस्तू स्वीकारण्यापासून पगाराव्यतिरिक्त कमाईच्या प्रत्यक्ष चटक लागते. पोलिसांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता मिळत असलेल्या पगारातून सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे व्रत प्रामाणिकपणे जोपासावे याकरता आपल्या पगाराव्यतिरिक्त कोणती अपेक्षा ठेवू नका. पोलीस सेवा प्रामाणिकपणे पार पाडावी असा संदेश देत वडगाव पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच थेट सूचना फलक लावून दीपावलीच्या कोणत्याही स्वरूपातील भेटवस्तू अथवा मिठाई पोलीस ठाण्यात आणू देऊ नयेत असे नम्र आवाहन करणारा फलक लावला आहे. पोलीस निरीक्षक काळे यांनी पोलिसांची प्रतिमा समाजात स्वच्छ असावी, पोलिसांना मिठाई आणि भेटवस्तूपेक्षा चांगल्या पद्धतीने कर्तव्य पार पाडता यावे या दृष्टिकोनातून वडगाव पोलीस ठाण्यात हा फलक लावला आहे. या फलकाची चर्चा सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे.